चमचमीत खमंग रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. बिर्याणी म्हटलं की आपण नेहमी मटण किंवा चिकनचीच बनवतो. फिशची कधी ट्राय करून बघितली आहे? नाही ना? तर आज आपण फिश बिर्याणी बनवूया. फिश बिर्याणीसाठी तुम्ही रावस, सुरमय, पापलेट कुठलाही फिश घेऊ शकता. मला काल छान रावस मिळाला आहे. तर 1 किलो रावसचे स्लाइसेस आहेत इथे. त्याच्यासाठी आपण एक मॅरिनेट तयार करूया. 2 टीस्पून लसूणची पेस्ट, 2 टीस्पून आल्याची पेस्ट, 1 टीस्पून लाल तिखट, 1/2 चमचा हळद, थोडंसं मीठ साधारण 1 टीस्पून आणि 1/2 लिंबाचा रस. हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून फिशला 1/2 तास लावून ठेवूया. ही फिश आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपली ग्रेव्ही तयार करायला घेऊया. ग्रेव्हीसाठी 4 ते 5 टेबलस्पून तेल आपण गरम करूया एका कढाईमध्ये. तेल तापलेलं आहे. आपण आपले अख्खे गरम मसाले घालून घेऊया. 2 तेजपत्ता, 2 इंच दालचिनी, 5 ते 6 काळी मिरी, 5 ते 6 लवंगा आणि 3 हिरव्या वेलच्या. गरम मसाल्याचा सुगंध सुटल्यावर आपण त्याच्यात 3 कांदे बारीक चिरलेले गोल्डन होईपर्यंत परतून घेऊया. कांदा आपला चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण त्याच्यात 5 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या घालून 1 सेकंद परतून घेऊया. आणि मग त्यात आपण 1 टीस्पून आल्याची पेस्ट आणि 1 टीस्पून लसणीची पेस्ट घालून त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घेऊया. आलं आणि लसणीचा कच्चा वास गेलेला आहे. आपण त्याच्यात आता 3 टोमॅटो बारीक चिरलेले घालून ते टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. टोमॅटो बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले आहेत. अजून थोडे सॉफ्ट करायला 1/2 वाटी पाणी घालून ते थोडंसं सॉफ्ट करून घेऊया. अजून 2 ते 3 मिनिटं आपण परतून त्याच्यात आपले मसाले घालून घेऊया. आता ह्यात आपण 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट पावडर आणि 1 टेबलस्पून धण्याची पूड, 1 टीस्पून गरम मसाला पावडर किंवा बिर्याणीचा मसालाही चालेल. हे सगळं आपण 10 ते 15 सेकंद परतून घेऊया. आणि आता ह्याच्यात आपण 1/2 लिंबाचा रस आणि 1/2 वाटी पाणी घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ. आपण ऑलरेडी फिशला मीठ लावलेलं आहे. आणि आता ह्याच्यात 1/2 वाटी बारीक चिरलेली पुदिन्याची पाने आणि 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपण गॅस बंद करून घेऊया. आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आपण आता ती बाजूला ठेवून फिश फ्राय करायला घेऊया. तवा तापत ठेवलेला होता. आता त्याच्यात मी फिश फ्राय करण्यासाठी 1/2 कप तेल मी गरम करते. तेल तापलेलं आहे. आपण आता फिश दोन्ही साईडनी 2-2 मिनिटं फ्राय करून घेऊया. दोन मिनिटं झालेली आहेत. आता दुसरी साईड आपण फ्राय करून घेऊया. फिश फ्राय झालेलं आहे. आपण पॅन सकट ते बाजूला ठेवूया आणि आपली बिर्याणी लेअर करायला घेऊया. इथे मी 1/2 किलो बासमती राईस शिजवून घेतलेला आहे. शिजवताना मी मीठ, जिरं, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता घालून शिजवलेला आहे. आणि तो ऑलमोस्ट 80% शिजवलेला आहे. फुल शिजवलेला नाही आहे कारण आपल्याला दमवर त्याला शिजवायचं आहे. ही ग्रेव्ही जी आहे ह्यातली अर्धी ग्रेव्ही आपण आता लेअर करून घेऊया. पहिली
ह्यातला अर्धा भात आता त्याच्यावर घालून घेऊया. उरलेल्या ग्रेव्हीची अजून एक लेअर घालूया भातावर. आणि ह्याच्यावर आता फिश लावून घेऊया. एक टेबलस्पून पुदिन्याची पानं आपण घालून घेऊया ह्याच्यावर. आणि 2 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली. शेवटचा लेअर म्हणजे उरलेल्या भाताचा लेअर. 1 टेबलस्पून तेल आणि 1 टेबलस्पून केशराचं दूध. पुन्हा एकदा पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर घालून आपण त्याला दमवर शिजायला ठेवूया. दमसाठी इथे मी एक स्वच्छ कपडा घेतलेला आहे, तो मी ह्या बिर्याणीच्या भांड्यावर ठेवून त्याला झाकण लावून व्यवस्थित कवर करून हे असं फोल्ड करून 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवर दमवर शिजवणार आहे. आपण 15 मिनटं दमवर ठेवलेली आहे बिर्याणी. आता गॅस बंद करून आपण ती प्लेटमध्ये सजवून घेऊया. बिर्याणीचा रंग पण खूप छान आलेला आहे. आपली फिश बिर्याणी सर्व करायला तयार आहे. तुम्ही पाहिलंच आहे किती सोपी आहे रेसिपी, दिसायला पण खूप छान आणि चवीलाही उत्कृष्ट आहे. तर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कळवा. अशाच मस्त मस्त बिर्याणी रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा.